खरं तर आज मुख्य पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली जी 4 सदस्यीय समिती होती त्या समितीने देशासाठी देशाच्या निवडणूक आयोग जो आहे त्यामध्ये 2 नव्या निवडणूक आयुक्तांची नियुक्ती जी आहे ती केलेली आहे. यामध्ये केरळचे ज्ञानेश कुमार आणि बलविंदर संधू जे पंजाब केडरचे आहेत या 2 निवडणूक आयुक्त जे आहेत त्यांची जी आहे ती नियुक्ती आज करण्यात आली. आणि त्यामुळे कुठेतरी आज ही नियुक्ती झाल्यामुळे देशात आचारसंहिता लागू करण्याचा मार्ग जो आहे तो मोकळा झालेला आहे. एकंदरीतच पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये जे होते ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असतील, कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल आणि लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन दास चौधरी हे या समितीमध्ये होते. परंतु ही नियुक्ती झाल्यानंतर काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी मात्र या नियुक्तीवरती आक्षेप घेतलेला आहे. खरं तर त्यांनी असं सांगितलं की 212 जी नावं होती ती नावं देण्यात आली होती परंतु या समितीमध्ये सरकारचीच जास्त मेजॉरिटी असल्यामुळे मला काहीच तिथं बोलण्याची संधी नव्हती. आणि निवडणूक आयोगातले जे नवे नियुक्त 2 आयुक्त आहेत ते सुरुवातीपासूनच समितीतील बहुमत हे सरकारच्या बाजूने असल्यामुळे सरकारच्या इराद्यानुसार जी आहे ती ही निवडणूक आयुक्तांची निवड झालेली आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे अरुण गोयल यांनी सुप्रीम निवडणूक आयोगात साडवर काही अलबेल नाही आहे अशा पद्धतीने अशा भूमिकेवरती जर राजीनामा दिला असेल तर आता इतक्या तातडीने ह्या निवडणूक 2 निवडणूक आयुक्त जे निवडण्यात आलेले आहेत ते सरकारच्या बहुमतामुळे निवडून त्यांची नियुक्ती झाल्यामुळे कुठेतरी निवडणूक आयोग जो आहे तो सरकारच्या इशाऱ्यावरती काम करतोय असं सुद्धा जे आहे ते अधीर रंजन चौधरी यांनी सांगितलं आहे. मात्र असा आरोप जरी करत असले तरी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीच्या दृष्टीने निवडणूक आयुक्त निवडणूक जे 2 आयुक्त होते एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि हे 2 निवडणूक आयुक्त आता यांच्या देखरेखीखाली किंवा यांच्या निरीक्षणाखाली जी आहे ती आगामी लोकसभा निवडणूक पार पडेल हे मात्र नक्की आहे. त्यामुळे आता आचारसंहिता जी आहे ती कोणत्याही क्षणी लागू शकते यावरती मात्र हे मात्र आता नक्की झालेलं आहे.